कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी विशाखापट्टणहून येणारी ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकात सकाळी दाखल झाली. या रेल्वेतून नाशिकमध्ये साधारणतः 15 मेट्रिक टनचे 4 टँकर आले असले तरी नाशिक जिल्ह्याला अवघे 2 टँकर प्राप्त होणार आहेत, तर उर्वरित 2 टँकर नगर जिल्ह्यात जातील. देवळाली गावातील मालधक्का येथे विशाखापट्टणहून आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसने प्राप्त होणारा हा 30 मेट्रिक टन ऑक्सिजन जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यास आपणास मदत करणार आहे. मात्र दररोज जिल्ह्याला 103 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असल्यानं याचा पुरवठा कसा होणार हा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. नाशिक जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. तो भरून काढण्यासाठी अखेर हे 2 टँकर नाशिकसाठी राखीव ठेवण्यात आलेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्याला अवघा 85 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होत असल्यानं ऑक्सिजन तुटवडा कायम आहे. 15 KL दोन टाक्या ऑक्सिजन टँकरमुळं एकूण 30 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होणार असला तरी हा ऑक्सिजन एका दिवसात न संपवता त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प आहेत तेथे या ऑक्सिजनचा काही प्रमाणात साठा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. अतिआवश्यक समयी साठवून ठेवण्यात आलेल्या या ऑक्सिजनचा वापर करणे होणार असल्यानं जिल्ह्यातील काही कोरोनाबाधित रुग्णांना त्याचा दिलासा मिळेल. भुसावळ रेल्वे स्थानकावरून लोकल इन्स्पेक्टर शशी बावीसकर आणि पायलट विष्णू वाळखडे यांचा ऑक्सिजन एक्सप्रेस आणताना सांगितलेला अनुभव जाणून घेतलाय दिशानुचे प्रतिनिधी उमेश अवनकर यांनी. विशाखापट्टणमहून निघाली ही ऑक्सिजन एक्सप्रेस अखेर नाशिकमध्ये पोहोचलेली आहे. विशाखापट्टणमहून साधारणतः तिसऱ्यांदा या ठिकाणी लोको पायलट चेंज होऊन ही एक्सप्रेस नाशिकमध्ये सुखरूप जरी पोहोचली असली तरी त्यामागचं श्रेय हे लोको पायलट आणि लोको इन्स्पेक्टर यांना जातं आहे. माझ्यासोबत लोको इन्स्पेक्टर बावीसकर सर आहेत. सर, काय सांगाल, कसा अनुभव होता? मोठं चॅलेंज या ठिकाणी ही एक ऑक्सिजन एक्सप्रेस घेऊन येण्यासाठी मोठं चॅलेंज होतं, काय सांगाल? नमस्कार. चॅलेंज तसं तर होतं, मनामध्ये पण एक खुशी जास्त होती की एक ऑक्सिजन स्पेशल जी रेल प्रशासन द्वारा रेल प्रशासन म्हणजे रेल्वेने जी ऑक्सिजन स्पेशल गाडी जी स्पेशल चालवलेली आहे भुसावळवरून गाडी 5:07 निघाली, ती नाशिकला 10:25 पोहोचली. हा जो प्रवास होता तो एक मनामध्ये खुशी निर्माण करणारा होता, आनंद निर्माण करणारा होता की जेणेकरून नाशिकला पोचल्यानंतर ही जी ऑक्सिजन्स जे टँकर्स आहेत त्यामुळे लाखो लोकांचे प्राण जे हे वाचवल्यात. रेल प्रशासनाला एक वेगळा अनुभव होईल आणि रेल प्रशासन कायमस्वरूपी असे चांगले जे अनुभव जे कार्य करते. लोको पायलट माझ्यासोबत आहे. भुसळवरून ते सकाळी निघालेले होते, नाशिकमध्ये पोहोचलेले आहे. सर, अतिशय वेगळा हा अनुभव आहे. खरं तर जीव वाचवणारी ही खरी गाडी आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याला काय अनुभव आला? अनुभव खूप म्हणजे प्रेशर होता की गाडी व्यवस्थित पोहोचली पाहिजे, लाखो लोकांचे प्राण वाचले पाहिजे. एक सामाजिक कार्य आहे, सामाजिक कार्याचे ते आपण दायित्व पार करतोय. त्यामुळे भुसावळपासून नाशिकपर्यंत आणताना आनंदही झाला आणि काळजीपूर्वक ते घेऊन आलो. स्पीडचं काही सर या सगळ्या गोष्टीवर लिमिट होतं, कारण की एक पॅसेंजर एक्सप्रेस असली किंवा प्रवासी वाहतूक करणारी गाडी असली तर त्याला एक लिमिट असतं. याला काय आपल्याला लिमिटेशन ठरवून दिलं होतं का? 65 KMPH लिमिटेशन होतं. 65 KMPH लिमिटेशन गाडीला दिलं होतं. प्रेशर होतं तुम्ही म्हटलात, परंतु सुखरूप पोहोचवण्यामध्ये तुम्ही या ठिकाणी यशस्वी झाला आहात. नागरिकांचे प्राण या ऑक्सिजनच्या माध्यमातून वाचणार आहे. कोरोनाचा काळ चालू आहे, काय आपण नागरिकांना आवाहन करणार आहे? नागरिकांना आवाहन करू की कोरोनाच्या नियमांचं पूर्णपणे पालन करा. कोरोनाला कोणालाही सोडत नाही आहे. तर आपण जितक्यात जास्त आपण प्रिकॉशन घेऊ तितकं आपले प्राण वाचतील. प्राणवायूची कमतरता आहेच, प्राणवायू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोच आहे जीवापात. पण तुम्हाला जितकं जपता येईल स्वतःला तितकं जपा आधी. कोरोना होऊच नाही म्हणून काळजी घ्यावी.
खरं तर ज्यावेळेस तुम्हाला कळालं की ऑक्सिजन एक्सप्रेसच्या लोको इंजिनवर आपली ती चालवण्यासाठी आपल्याला मान मिळाला आहे किंवा ती चालवण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, तेव्हा आपल्याला कसं वाटलं? आनंद झाला की आपण लोकांचे प्राण वाचवण्यास आपल्याला मिळत आहे, आपण ती प्राणदूत वायुदूत आपण घेऊन देतो आहे प्राणदूत गाडीपर्यंत, खूप आनंद झाला। हे होते लोको पायलट आणि हे होते लोको इन्स्पेक्टर। खरं तर विशाखापट्टणमहून आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणमहून साधारणतः 7 टँकर घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस अखेर नाशिकमध्ये पोहोचलेली आहे। त्यापैकी 3 टँकर हे नागपूरमध्ये उतरवण्यात आले, या ठिकाणी 4 टँकर उतरवण्यात येणार आहेत, त्यापैकी 2 नगर जिल्ह्याला आणि 2 नाशिक जिल्ह्याला मिळणार असल्यानं कोरोनाबाधित रुग्णांना काहीसा दिलासा या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून मिळणार आहे।